महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत अत्यंत आनंदाची आनंदाची बातमी बातमी लवकरच लवकरच येत येत आहे. आहे. आता आता ते ते म्हणजे म्हणजे केंद्र केंद्र सरकारप्रमाणे सरकारप्रमाणे राज्य राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना शासकीय शासकीय कामकाजासाठी कामकाजासाठी 5 दिवसाचा पाच आठवडा दिवसाचा लागू लागू करण्याबाबतचा करण्याबाबतचा प्रस्ताव प्रस्ताव शासनाच्या शासनाच्या विचाराधीन विचाराधीन आहे आहे असे असे अर्थराज्यमंत्री अर्थराज्यमंत्री दीपक दीपक केसरकर केसरकर यांनी यांनी शुक्रवारी शुक्रवारी विधान विधान परिषदेत परिषदेत नमूद नमूद केले. केले. 5 दिवसाचा पाच दिवसाचा आठवडा आठवडा लवकरच लवकरच होणार होणार आहे. आहे. सातवा सातवा वेतन वेतन आयोगाच्या आयोगाच्या शिफारसीच्या शिफारसीच्या आनंदाच्या आनंदाच्या बातमीनंतर बातमीनंतर ही ही आनंदाची आनंदाची बातमी बातमी लवकरच लवकरच कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळणार मिळणार आहे. आहे. राज्य राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लागू लागू करण्यासाठी करण्यासाठी सरकारने सरकारने 2017 मध्ये 2017 मध्ये माजी माजी सनदी सनदी अधिकारी अधिकारी के के पी पी पक्षी पक्षी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली राज्य राज्य वेतन वेतन सुधारणा सुधारणा समिती समिती नेमली नेमली होती. होती. त्या त्या समितीने समितीने राज्य राज्य सरकारचे सरकारचे सर्व सर्व विभाग विभाग प्रमुख प्रमुख सरकारी सरकारी कर्मचारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे संघटित संघटित निवेदन निवेदन विचाराधीन विचाराधीन घेतले. घेतले. तसेच तसेच काही काही संघटनांच्या संघटनांच्या प्रतिनिधीचे प्रतिनिधीचे विभागाप्रमुखांशी विभागाप्रमुखांशी संपर्क संपर्क साधून साधून ते ते ऐकून ऐकून घेतले. घेतले. सर्व सर्व संबंधित संबंधित प्रशासकीय प्रशासकीय विभागांच्या विभागांच्या समितीचे समितीचे विभागावर विभागावर बैठका बैठका घेतल्या. घेतल्या. या या बैठकाचे बैठकाचे कामकाज कामकाज गेल्या गेल्या ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यात महिन्यात पूर्ण पूर्ण झाल्याचे झाल्याचे केसरकर केसरकर यांनी यांनी यावेळी यावेळी सांगितलं. सांगितलं.